जय महाराष्ट्र। मी शिवाजी शिंदे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा महावेगमान आढावा। तेव्हा सुरुवात करूया महावेगमान बातम्यांपासून। शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचं पाहायला मिळालं। मात्र या संपामुळे राज्यात ठिकठिकाणी दूध कृषीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच वाहतूक ठप्प झाली आहे, तर अनेक भागात शेतीमाल दूध घेऊन जाणारी वाहने संपकरी शेतकऱ्यांनी अडवली। धुळ्यात विविध पक्ष संघटनांकडून शासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली। तसंच यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कांदे फेकून शासनाचा निषेधही करण्यात आला। तसेच विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आलं। तळेगाव येथे राज्यातील संपात उतरलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अमरावती नागपूर महामार्ग आज रोखून धरला। वर्ध्यातील उड्डाण पुलावर शेतकऱ्यांनी चक्क तूर फेकून सरकारचा निषेध केला आहे, तर तळेगावात रस्त्यावर शेतकऱ्यांनी भेंडी फेकून सरकारच्या धोरणाचा निषेध केला। सर्वत्र सरकारचा निषेध होत असताना शेतकऱ्यांमधील संताप वाढत आहे। राजगुरुनगर येथील शेतकरी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावर निदर्शने करत सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला। शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने गांभीर्याने घ्याव्यात, अन्यथा सुरू असलेला संप मोठ्या प्रमाणात करण्यात येण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अहमदनगरमध्ये शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नगर कल्याण रोडवरील टाकळी ढोकेश्वर इथे गेल्या 2 दिवसांपासून 24 तास पहारा देऊन दुधाची आणि भाज्यांची एकही गाडी जाऊ दिली नव्हती, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। वर्ध्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संपात भाग घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घातला, तर बजाज चौकात शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येत सरकारच्या धोरणाचा निषेध केला। मागण्या न झाल्यास बाजारात येणारा माल रोखण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। शेतकरी संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या आवकावर मोठा परिणाम जाणवला। यावेळी जिल्ह्यातल्या 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाची विक्रमी घट झाली आहे, त्यामुळे शेतमालाच्या नेहमीच्या आवकमध्ये तब्बल 75% मोठी घट नोंदवण्यात आली आहे। बाजारात केवळ 10% मालाची आवक झाल्यानं भाजीपाल्याच्या दरांमध्ये सुद्धा दुपटीने वाढ झाली आहे। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत 31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी सुरू केली आहे। जे शेतकरी 2012-13 पासून कर्जबाजारी असल्यानं पतपुरवठ्याच्या बाहेर आहेत, अशा थकबाकीदार 31 लाख शेतकऱ्यांना सुरळीत कर्जपुरवठा सुरू व्हावा यासाठी त्यांना कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक आहे। नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। येवला तालुक्याच्या धुळे गावातले शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। पिंपळगाव जलाल टोलनाक्यावरील गोळीबाराचा निषेधार्थ असंतर्प शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक पुतळा जाळलाय, कारण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता, त्याचाच शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय। शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवा अशी सूचना शरद पवारांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे। सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी नको तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, संपातून मागे हटू नका अशी सूचनाही शरद पवार यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतल्यानं अनेक ठिकाणी दुधाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वाढीव दरानं दूध विक्रीची शक्यता आहे। मात्र मुंबईत पुरेसे दूध उपलब्ध असल्यानं वाढीव दरानं दूध विक्री झाल्यास कारवाई करू असा इशारा पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलाय। शेतकरी संपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे। खोटं बोलून भाजप सत्तेत आला आणि आजही भाजपवाले खोटं बोलत आहेत असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे असंही राज यांनी म्हटलंय।
शेतकरी संपात आता वारकरीही सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा वारी दरम्यान सरकार विरोधात जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी संप्रदायाने दिलाय. शेतकरी आणि वारकरी एकच आहेत, त्यामुळे संपात सहभागी आहोतच असंही वारकरी संप्रदायातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. बुलढाण्यातल्या अनेक ठिकाणी संपाला चांगलाच प्रतिसाद मिळतो. इथल्या मोताळा तालुक्यातल्या महिला शेतकरीही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करून दूध रस्त्यावर टाकून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेने 1 जूनपासून पुकारलेल्या संपाला सोलापूर जिल्ह्यात चांगलाच प्रतिसाद मिळतोय. सकाळपासूनच जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्या, आठवडी बाजार, दूध संकलन केंद्रे, भाजी मंडई बंद ठेवून शेतकरी संपात सहभागी झाले. तर क्रूडवाडी परिसरात चोरून दूध वाहतूक करत असताना शेतकरी संघटनेनं रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. पंढरपूरच्या वाकरी गावातले शेतकरीही आक्रमक झालेला पाहायला मिळाले. या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक केला, तसंच या पुतळ्यावर फुलं टाकून त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. राज्यव्यापी शेतकरी संपाचा भाजीपाल्यासह सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे दूध संकलनाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर अडवून मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर ओतून दिलं, त्यामुळे शहराप्रमाणे दूध टंचाई जाणवू शकते. या दूध टंचाईवर तोडगा म्हणून गुजरातहून मोठ्या प्रमाणात दुधाची आवक करण्यात येऊ शकते. कोल्हापुरात स्वाभिमानी संघानं आपलं दूध संकलन बंद केलं असून गोकुळ, वारणा आणि शाहू दूध संघाकडून आज दूध संकलन केलं जाणार आहे. याची अनेक सहकारी दूध संस्थांनी आपलं संकलन बंद केल्यानं जिल्ह्यात 25% दुधाच्या खरेदीत कपात झाली आहे. तर जिल्ह्यातील अनेक गावांच्या आठवडी बाजारावरही यात संपाचा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शेतकरी संपाचा केंद्रबिंदू नाशिक आहे, कारण नाशिकच्या भाजीपाल्यावर मुंबईचा व्यवहार अवलंबून आहे. नाशिकचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात मुंबईकडे जातो, मात्र शेतकरी संपामुळे मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधली आवक खटली आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांनी सोमेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक केलाय. गंगापूर परिसरातल्या शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा देत दूध एकत्र करून सोमेश्वर मंदिरात जाऊन सोमेश्वराला दुग्धाभिषेक केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देवो आणि शेतकरी कर्जमुक्त होवो असं साकडं या शेतकऱ्यांनी भोलेनाथकडे घातलंय. जळगावमधल्या भडगावमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी फळे रस्त्यावर फेकली. तिथला 40 गाव चौफुली मार्ग शेतकऱ्यांनी अर्धा तास रोखून धरला. यावेळी रस्त्यावर फळं भाज्या फेकत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं, त्यामुळे काही वेळासाठी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पुण्याच्या चितळे बंधूंनीही पाठिंबा दिलाय. दुधाचा पुरवठा करणाऱ्या चितळे डेअरीनं शुक्रवारी दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे शनिवारी चितळ्यांचं दूध मिळणंही कठीण होणार आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी संपावर गेलेला शेतकरी आंदोलनाचा पडसाद विदर्भात उमटलेत. नागपूरचा कॉटन मार्केट आणि भाजी मंडीमध्ये रोज 250 ट्रक भाज्यांची आवक होत असते, मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे 1 ट्रक भाजीसुद्धा नागपुरात पोहोचू शकली नाही. शेतकरी संपाचा फटका मुंबईतल्या बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या 3 दिवसापूर्वीचा माल दादरमधल्या बाजारपेठेत विकला जातोय, तसंच ग्राहकांची वाढती संख्या आणि मालाची कमतरता यामुळे भाजीपाल्याच्या किमतीतही वाढ झालेली पाहायला मिळतेय. शेतकरी संपाच्या झळा हळूहळू बाजार समिती आणि सामान्य लोकांना बसण्यास सुरुवात होणार आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये फक्त 140 गाड्यांची आवक झाली असली तरी महाराष्ट्रातून केवळ 5% गाड्या या ठिकाणी आल्या, तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यासारख्या बाहेरच्या राज्यातून उर्वरित आवक झाली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. दररोज 300 ट्रक भाजीपाला या ठिकाणी येतो, मात्र संपामुळे फक्त 50 ट्रक भाजीपाला आलाय, तोही गुजरातमधून, तर महाराष्ट्रातून एकही ट्रक या बाजार समितीत आला नाही. शेतकऱ्यांच्या संपामुळे ठाण्यात 30-40% दुधामध्ये कपात, तर भाज्यांच्या गाड्या न आल्यामुळे आधीचाच भाजीपाला 1.5 पटीने महाग विकला जातोय, त्यामुळे ग्राहकांना या महाग भाज्यांमुळे नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी ग्राहक आणि व्यापारी वर्गाने केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय. संपाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध पत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. सहन करण्याची क्षमता संपल्यानं शेतकरी नालायकच, रस्त्यावर उतरलाय. सरकार दाद देत नसल्यानं त्यांना कायदा हातात घ्यावा लागतोय. त्यामुळे सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यावी असं या पत्रकात म्हटलंय. भाजपच्या शिवार संवाद कार्यक्रमाची सांगता निलंगा इथल्या एका शिवारात करण्यात आली आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी शिवारात एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. शिवार संवाद कार्यक्रमात भाजपच्या 4000 लोकप्रतिनिधींनी संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याची पाटलांनी सांगितलंय. चंद्रपूर व महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागातील जंगलांमध्ये असणाऱ्या विपुल वनसंपदेला उद्योग आणि रोजगारामध्ये परिवर्तित करणारे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही या भागातील नागरिकांना मिळालेली संधी आहे. या केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असल्याचं प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. तहसीलदार व सर्वांग विकास अधिकाऱ्यांना निवेदन तालुक्यातील हलवेरा येथील तेंदुपत्ता मजुरांनी 2016 तेंदुपत्ता संकलन ग्राम सभेअंतर्गत पेसा कायद्याअंतर्गत केलं होतं. एका वर्षाचा कालावधी उलटूनही अद्याप मजुरांना बोनस वितरित करण्यात आला नाही. गावातील मजूर अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत आहे. तात्काळ बोनस वितरित करण्यात यावा अशी मागणी मजूर तहसीलदार व बीडी ओकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुलुंडमधील वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावावरून शिवसेना आणि भाजपात जुंपली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिकेत येताच हे पहारेकरी नव्हे तर मारेकरी असल्याचा हल्ला चढवत सत्ताधारी शिवसेनेनं सभात्याग केला. भाजपने या विरोधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करून शिवसेनेचा पराभव केला आहे. शिवसेनेच्या हाती सत्ता असताना भाजपने प्रस्ताव मंजूर करून घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीनं नागरिकांना आवाहन केलंय की पुरा नाम विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान, गाव मांडवा, उम्र 36 असं अग्निपथ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध डॉयलॉगसह त्यांचा फोटो शेअर केलाय. अनेक चित्रपटातील फेमस डॉयलॉगचा आधार घेत पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. राज्यात जय महाराष्ट्र लिहिलेल्या पाट्या असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस धावायला सुरुवात झाली आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लोगोवर जय महाराष्ट्र लिहिण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी नगरसेवकांच्या जय महाराष्ट्र बोलण्यावर बंदी आणली होती. दरम्यान महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसवरही जय महाराष्ट्र लिहून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक प्रकारे कर्नाटक सरकारला प्रतिउत्तरच दिलंय. कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीच्या मूर्तीवर कोणतीही कायमस्वरूपी डाग नसल्याचा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रासायनिक संवर्धन केल्यामुळे अंबाबाईच्या मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यानुसार केंद्रीय पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद पथकानं या ठिकाणी मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर हे आरोप पथकानं फेटाळून लावले. आदिवासी विभागाने 2 थकीत वेतन न दिल्यानं 15 शिक्षकांनी स्वतःला जाळून घेण्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात घडलाय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून यात एक शिक्षक गंभीर जखमी झालाय. सांगलीच्या जतमध्ये वृद्धेची हत्या करण्यात आली आहे. हिराबाई गलांडे असं या वृद्धेचं नाव आहे. दुधाळ वस्तीतल्या झोपडीत हिराबाई एकट्याच राहत होत्या. त्यांच्या झोपडीतून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानं काही मुलं तिथे गेली. त्यावेळी हिराबाई जमिनीवर मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. उत्तर भारतात पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली एनसीआरसह हरियाणातल्या काही भागांना भूकंपामुळे हादरे बसलेत. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिक्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. दरम्यान यात कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झाली नाही. पंजाबमधल्या भटिंडामध्ये एका कार कालव्यात पडली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय. फरीदाकोटमध्ये ही घटना घडली आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी काही गाड्या जाळल्या. तिथल्या गिरदेशमध्ये ही घटना घडली आहे असून यात 5 गाड्यांचं नुकसान झालंय. देशभरात गोहत्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना याचे पडसाद गुजरातमधल्या राजकोटमध्येही पाहायला मिळाले. या ठिकाणी गोसेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत काँग्रेसविरोधात आंदोलन केलं.
स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका महिलेवर आपल्या पतीला ओढून नेण्याची वेळ आली आहे. कटकमध्ये मेगानं हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एक्सरे काढण्यासाठी न्यायाला हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचर उपलब्ध न झाल्यानं या महिलेवर ही वेळ ओढवली आहे. शिमल्यामध्ये आंतरराष्ट्रीय ग्रामोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं पहिल्या दिवशी रिपब्लिकन ऑफ कांगोच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. या महोत्सवात पहिल्यांदाच परदेशातून आलेल्या कलाकारांना बोलावण्यात आलंय. तिप्रोमधल्या आग्रा तळात रस्ते पाण्याखाली गेलेले चित्र पाहायला मिळालं. या ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं, त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी 2016 अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारादरम्यान याबद्दलचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे आता अमेरिका जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा भाग असणार नाही. 2015 पॅरिस करार करण्यात आला होता. पूर्ण वाक्य न लिहिता आणि त्यातही चुकीचे स्पेलिंग लिहून ट्विट केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इंटरनेटवर खिल्ली उडवली गेली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी स्वतः सुद्धा या ट्विटची गंमत केली. जगभराच्या प्रवासाला निघालेला एक भव्य बदक कॅनडामध्ये येत आहे. मात्र त्याच्या आगमनापूर्वीच कॅनडातील राजकारणी एकमेकांसमोर उभे टाकले. या बदकाचा खर्च कोणी उचलायचा यावरून यांच्यात वादविवाद चालू आहे. अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये झालेल्या स्फोटामागे हक्कानी नेटवर्कच्या साह्यानं पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याचा दावा अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाने केलाय. त्यामुळे अफगाणिस्तानने पाकसोबत खेळवले जाणारे क्रिकेटचे सामने देखील रद्द केले. बांगलादेशानं दिलेले 306 धावांचं आव्हान सहजपणे पार करताना यजमान इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दिमागदार विजयी सलामी देत विजय 2 गुण मिळवलेत. जो रूटने तडाखेबंद नाबाद 133 धावांची खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा रू टाकला. त्याचप्रमाणे कर्णधार युआन मार्गेननेही त्याला उत्तम साथ देताना नाबाद 75 धावांची खेळी करत मोलाचं योगदान दिलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लंडनला रवाना झालेला भारतीय टीम एकीकडे पाकिस्तानी संघासोबत होणाऱ्या सामन्यासाठी सराव करते, तर दुसरीकडे नवा कोच कोण असणार याची देखील उत्सुकता आहे. पण सराव करताना टीमला आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याची नाराजगी कोच कुंबळे आणि कोहली यांनी बोलून दाखवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा देत असल्याचं गुरुवारी प्रख्यात इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. गुहा यांनी 28 रोजी आपला राजीनामा प्रशासक समितीच्या अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे सादर केल्याचं त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं. मात्र राजीनामा का देत आहोत त्याचा सविस्तर तपशील गुहा यांनी दिलेला नाही. भारताचा टेनिस स्टार रोहन बोपन्ना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. मिश्र दुहेरीत त्याने त्याची कॅनडाचे साथीदार ग्रॅबियल डोब्रोवस्कीच्या साथीतनं खेळताना विजय मिळवलाय. बोपन्ना डोब्रोवस्कीनं ऑस्ट्रेलियाची जोडी जेसिका मुरे आणि मॅट रीडचा 6-1, 6-1 ने पराभव केलाय. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अँडी मरेच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चांगलीच दमछाक झाली. 4 सेट रंगलेल्या या सामन्यात दुसरा आणि तिसरा सेट वगळता सोल्वकियाच्या मार्टिन क्लिझाननं मरेला कडवी टक्कर दिली. जागतिक क्रमवारीत 50 स्थानावर असलेल्या क्लिझाननं 3:34 मरेला विजयासाठी झुंजवलं, परंतु अखेर मरेनं विजय मिळून तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा निक किर्गियोसला पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसननं किर्गियोसचा 5-7, 6-4, 6-1, 6-2 अशा फरकानं पराभव केलाय. जगभरात धूम उडून देणारा बाहुबली 2 या चित्रपटानं आणखी एक धमाका केला. बाहुबली 2 हिंदीतली 500 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळवलंय. बॉक्स ऑफिसवर असा कारनामा करणारा बाहुबली 2 हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरलाय. दबंग खान सलमान आता पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दिग्दर्शक रेमू डिसूजाच्या एपीसीडी पार्ट 3 हे दोघे एकत्र दिसतील. या सिनेमात सलमान खान पहिल्यांदाच डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.
कबीर खान दिग्दर्शित ट्यूबलाइट या सिनेमातल्या रेडिओ सॉन्ग नंतर आता आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. नाच मेरी जान असे या गाण्याचे बोल असून अभिनेता सलमान खानने ट्विटर अकाउंटवरून हे गाणं पोस्ट केलं. या गाण्यामध्ये सलमान खान सोहेलचे भाऊ पुन्हा एकदा पाहायची संधी मिळते. तुषार कपूरचा मुलगा लक्ष नुकताच एक वर्षाचा झालाय. त्याच्या वाढदिवसानिमित्त तुषारने जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी बर्थडे पार्टीला करीना कपूर खानही छोट्या तैमूरला घेऊन आली होती. नातेसंबंधांमधील आंबट गोडवा घेऊन मुरंबा हा नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मुरंब्याची भुरळ आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही पडली. सलमान खान अजय देवगणनंतर आता आमिरनेही मराठी चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला. आयटम गर्ल राखी सावंत कधी काय करेल याचा काही नेम नसतो. राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती म्हणजे एका व्हिडिओमुळे. अरे बिग पद्धतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेले राखीचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री पूजा बत्रा बऱ्याच वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करते. मिरर इमेज नावाच्या सिनेमाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक थ्रिलर सिनेमा आहे. दरम्यान क्रीडा विषयावरील सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचं पूजा बत्राने यावेळी बोलून दाखवलं. मेट्रो महाफास्टमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.